ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय उद्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे आणि सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अयोध्या नगरी सज्ज आहे प्राणप्रतिष्ठे आधी सुरू झालेल्या पूजाविधीचा आजचा सहावा दिवस आहे प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राम मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजलंय राम मंदिराची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान झाली आहे उद्या पंतप्रधान मोदी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी अयोध्येमध्ये पोहोचतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सात हजार एकशे चाळीस निमंत्रक येणार आहेत त्यासोबतच एकशे बारा परदेशी पाहुणेसुद्धा सहभागी होतील रामनगरी अयोध्येमध्ये एकशे पन्नास चार्टर्ड विमानं उतरवली जातील मोठ्या व्हीव्हीआयपी घडामोडींमुळे अयोध्या नगरीवर सध्या छावणीचं रूप प्राप्त झालंय पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे विना निमंत्रण कुणालाही अयोध्येत परवानगी नाही शिवाय अयोध्येवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते दरम्यान उद्या अयोध्येमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना राम मंदिर ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात येणार आहेत उद्याच्या सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त उत्सुक आहे आतूर आहे उद्या या ऐतिहासिक क्षणासाठी अवघा देश डोळे लावून बसलेला आहे या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आतूर झालाय सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीतून सध्या आपल्यासोबत सो आहेत सोमेश अवघे काही तास उरलेले आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतून सध्या आपल्यासोबत आहे सोमेश सोमेश काय वातावरण आहे सध्या अयोध्येमध्ये अवघे काही तास उरलेले आहेत प्राणप्रतिष्ठेसाठी प्रज्ञा आपण आता अयोध्येमध्ये उभे आहोत अतिशय मुख्य चौकात आपण पाहू शकतो की इथे आता फुलांची सजावट केली जाते आणि रस्त्यांवरही फुलांच्या कमानी काही ठराविक अंतरावर फुलांच्या कमानी उभारण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच इथलं तापमान हे अतिशय कमी झालेलं आहे कारण कडाक्याची थंडी आहे आणि जवळपास पाच अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान आहे परंतु या वातावरणातील ऊब आणि प्रभू रामाला आमंत्रित करताना प्रभू रामाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली अयोध्या नगरी आणि त्याचा जो उबदारपण आहे तो आपल्याला जाणवतोय तो, तो एकंदरीतच इथल्या माणसांच्या हालचालींवरून जाणवतोय तयारींवरून जाणवतोय आपण पाहू शकतो की पोलीसही जबरदस्त बंदोबस्त करून या संपूर्ण प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेत आहेत दुसऱ्या बाजूला सफाई कर्मचारी संपूर्ण रस्ता साफ आहेत आणि तिसऱ्या बाजूला जे सजावट करणारे आहेत ते आपल्या आपल्या परीने संपूर्ण अयोध्यानगरी आहेत फुलांच्या माळा अंतरल्या जात आहेत कमानी उभारल्या जात आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यातून प्रत्येक मातीच्या कणातून एकच स्वर ऐकू येतोय तो, तो म्हणजे आम्ही रामाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत आज रामाच्या प्राणप्रतिष्ठेतील दोन महत्वाचे विधी त्यामध्ये मध्याधिवास आणि शय्याधिवास केला जाणारा आहे आणि हा अधिवास पूर्ण झाल्यानंतर उद्या प्रभू रामचंद्राचं प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होईल आणि त्यानंतर उद्याच्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण देश आणि सगळ्या जगातील अनेक ठिकाणाचे हिंदू बांधव आणि रामावर श्रद्धा असणारे लोक या विषयीची वाट आहेत त्या क्षणाची आणि अयोध्या नगरी सुद्धा अतिशय रोषणाईनी आणि प्रचंड उत्साहानी कितीही थंडी असली तरी मायेची ऊब घेऊन श्रद्धेची आणि आस्थेची ऊब घेऊन सज्ज झालेली आहे प्रज्ञा सोमेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तिथली दृश्य प्रेक्षकांपर्यंत बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट